नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका वर्षाच्या वरील बाळाला दही भात कसा बनवायचा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक प्रेशर कुकर गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये अर्धी वाटी स्वच्छ धुतलेला तांदूळ ॲड केलेला आहे व इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आता आपण याच्या झाकण लावून मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत व भात आपण मऊसूत असा शिजवून घेणार आहोत आता आपण हा भात चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेऊयात इथे मी अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही ॲड करत आहे आता आपण हे दही भात एक जीव करून घेणार आहोत एक चिमूटभर मीठ ऍड केलेलं आहे मीठ तुम्ही चवीनुसार ऍड करू शकता आता आपण मीठ दही आणि भात पूर्णपणे जीव करून घेणार आहोत इथे मी एक तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक टेबल स्पून तूप ॲड केलेलं आहे व एक चिमूटभर मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये चिमूटभर जिरं ॲड करणार आहोत चिमूटभर हिंग आणि दोन ते ती तीन कडीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत आता आपण ही फोडणी दही भातावर ॲड करणार आहोत आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकता व एक चमचाभर बारीक चिरून कोथिंबीर ॲड केलेली आहे जर लहान मुलांना कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मुलांना खाऊ घालताना यातील कडीपत्ता बाजूला करून ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद